प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह शहात्तर अर्जदारांनी झोन बदलण्यासाठी केलेले अर्ज नगर नियोजन खात्यानं मंजूर केलेत नगर नियोजन खात्यानं अर्जदारांची यादी शुक्रवारी अधिसूचनेद्वारे जाहीर केली नगर नियोजन कायद्याच्या प्रादेशिक आराखडा दोन हजार एकवीस अंतर्गत सोळा बी कलमाला राज्यभरात वार्ताविरोध असला तरी राज्यातील अनेक राजकारण्यांनी व त्यांचे जवळचे नातेवाईक अनेक हॉटेल्स बिल्डर्स शैक्षणिक संस्था आणि अनेक महनीय व्यक्तींनी स्वतःच्या जमिनीचा झोन बदलून मागितला होता अभिनेता नाना पाटेकर यांनी खोरजु बार्दस्थील सुमारे पंचवीस हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन खरेदी केली आहे त्यापैकी काही जमीन ही सेटलमेंट झोन मध्ये येते सतरा हजार दोनशे मीटर जमीन ही पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येते उर्वरित सात हजार सातशे अठ्ठावीस मीटर जमीन ही सेटलमेंट झोन मध्ये बदलून देण्यास नगर नियोजन मंडळानं मान्यता दिली असल्याचं अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे मुख्य नगर नियोजक राजेश नाईक यांनी सदर अधिसूचना सरकारी राजपत्रात अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जारी केली आहे खात्याकडे झोन बदलण्यासाठी अर्ज आल्यानंतर त्याविषयी खात्यानं कोणती भूमिका घेतली व सरकारच्या नगर नियोजन मंडळानं कोणती शिफारस केली हे देखील तपशीलवार अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे झोन बदलण्यासाठी जर कुणाचाही असेल किंवा काही सूचना असतील तर येत्या दोन महिन्यात सूचना व आक्षेप लोकांनी नोंदवावेत असं आवाहनही नगर नियोजन खात्यानं केलं आहे